नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये ॲग्री एम पी एस सीची जी मेन्स परीक्षा ऑक्टोबरमध्ये येणार आहे त्याचा पेपर टूची कम्प्लीट लिस्ट आपण या व्हिडिओमध्ये दिलेली आहे पा। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर पहिला विषय आहे ॲग्रोनॉमी त्यासाठी रेड्डी आणि रेड्डीचं प्रिन्सिपल ऑफ ॲग्रोनॉमी हे बुक एकदम बेस्ट राहील आणि त्याचबरोबर फील्ड क्रॉपच्या अभ्यासासाठी डिग्रीच्या नोट्स रब्बी आणि खरीप क्रॉपसाठी दुसरा विषय आहे बॉटनी त्यामध्ये जेनेटिक्स बाय फुंदन सिंग आणि बी डी सिंग प्लॅन ब्रिडिंगसाठी बी डी सिंग यांचं पुस्तक एन्व्हायरमेंटसाठी डिग्री नोट्स आणि टेक सी टेक्नॉलॉजी आणि फिजिओलॉजीसाठी पण डिग्री नोट्स तिसरा विषय आहे सॉईल सायन्स त्यासाठी वी डी पाटील आणि सी व्ही माळी यांचं पुस्तक फंडामेंटल ऑफ सॉइल सायन्स त्याबरोबर फर्टिलायझर आणि ॲग्रोकेमिकलसाठी डिग्री नोट्स तुम्ही वापरवू हो शकता चौथा विषय आहे ॲनिमल हजबंडरी अँड डेअरी सायन्स त्यामध्ये डेअरी सायन्ससाठी उदगीरच्या नोट्स किंवा डिग्रीच्या नोट्स तुम्ही वापरू शकता आणि ॲनिमल हजबंडरी या विषयासाठी जी सी बॅनर्जीचं पुस्तक किंवा डिग्री नोट्स तुम्ही वापरू शकता पाचवा विषय आहे इकॉनॉमिक्स त्यासाठी सुभा रेड्डीचं ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स हे पुस्तक किंवा डिग्री नोट्स आणि त्याचबरोबर करंट ॲग्रीचं इकॉनॉमिक सर्वे ऑफ महाराष्ट्राचा आणि इंडियाचा एकवीस बावीसचा त्या रिलेटेड क्वेश्चन परीक्षेमध्ये विचारू शकता सहावा विषय आहे एक्सटेंशन त्यासाठी एस व्ही सुपे यांचं इंटिग्रेटेड एक्सटेन्शन एज्युकेशन हे पुस्तक किंवा डिग्री नोट्स वापरू शकता किंवा जी एल रेचं एक्सटेन्शनचं पुस्तक पण तुम्ही वापरू शकता सातवा विषय आहे एंटोमोलॉजी त्यासाठी डी एस रेड्डीचं ॲप्लायड एंटोमोलॉजी हे पुस्तक किंवा त्यासोबत डिग्रीच्या नोट्स किंवा तामिळनाडू ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीच्या नोट्स तुम्ही यासाठी वापरू शकता पुढचा विषय आहे पॅथोलॉजी त्यासाठी एच सी दुबेचं पुस्तक मॉडर्न प्लॅन्ट पॅथोलॉजी आणि त्यासोबत फंगा बॅक्टेरिया अँड वायरस हे दोन पुस्तकं किंवा डिग्री नोट्स त्यासोबत मॅन्युअल्स आणि टी एन ए यूच्या नोट्स यासोबत वापरलं तर फायद्याचं राहील पुढचा विषय आहे ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग त्यासाठी जे सहाय आणि सिन्हाचं फार्म पावर अँड मशिनरी हे पुस्तक एकदम बेस्ट आहे आणि मायकल अँड ओझाचं दुसरं जे टॉपिक आहे ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगचं ते कव्हर चांगलं करते त्याचबरोबर सिक्स्थ सेमिस्टरचं मॅन्युअल फॉर सॉईल सायन्स अँड वॉटर कन्झर्वेशनसाठी बेस्ट राहील पुढचा विषय आहे हॉर्टिकल्चर त्यासाठी इन्स्टंट किंवा ग्लॉस्टरचं ग्लॉस्टर्स या दोन्हीपैकी कुठलं पण एक पुस्तक बेस्ट राहील त्यासाठी पुढचा विषय ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी त्यासाठी बी डी सिंगचं बायोटेक्नॉलॉजी एक्सपांडिंग होय रायझन हे पुस्तक तुम्ही वाचू शकता किंवा तुम्ही डिग्रीच्या नोट्स पण वाचू शकता पुढचा विषय आहे ॲग्रिकल्चर फूड सायन्स त्यासाठी ऑब्जेक्टिव्ह ऑफ फूड सायन्स E हे एस के शर्माचं पुस्तक तुम्ही वाचू शकता पुढचा विषय आहे बिझनेस मॅनेजमेंट त्यासाठी ऑब्जेक्टिव्ह ऑफ बिझनेस मॅनेजमेंट बाय एस के पानिग्राफी संजीव कुमार आणि रितांबरा सिंग हे पुस्तक तुम्ही वाचू शकता पुढचा विषय आहे फिशरी सायन्स त्यासाठी ऑब्जेक्टिव्ह फिशरी सायन्स बाय एन सी उज्जैना एल एल व शर्मा आणि व्ही पी सैनी यांचं पुस्तक इनफ्राय आणि सगळ्यात शेवटचा विषय होम सायन्स त्यासाठी ऑब्जेक्टिव्ह होम सायन्स ॲट अ ग्लान्स हे पुस्तक बाय दीपक कुमार प्रभाकर अँड पी के बाल्डा हे पुस्तक तुम्ही वाचू शकता ही जी पुस्तकाची लिस्ट दिलेली आहे त्यामधून पेपर टूचा म्हणजे दोनशे मार्काचा कम्प्लीट सिलेबस यामध्ये कव्हर केला जाणार आहे तर आयोगाने जसा सिलेबस दिलेला आहे त्यानुसारच या पुस्तकामधून चॅप्टर वाचावेत कम्प्लीट पुस्तक वाचायची काही सु गरज नाही आणि परीक्षेच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बेस्ट ऑफ लक धन्यवाद